मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं धक्का तंत्र वापरलं. आता महाराष्ट्रातही भाजप हाच फॉर्म्युला वापरणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या आमदार आणि खासदारांना कोणता धक्का बसणार आहे पाहूयात या रिपोर्टमधून. महाराष्ट्रातही भाजपकडून धक्का तंत्राची शक्यता. लोकसभा विधानसभेला दिग्गजांचं तिकीट कापणार. राज्यातले मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरणार. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये धक्का तंत्राचा वापर करत भाजपनं प्रस्थापितांना दूर केलं. फक्त एवढ्यावरच भाजप नेतृत्व थांबलं नाही, तर नवीन अनपेक्षित चेहऱ्यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. भाजपच्या या धक्का तंत्राची जोरदार चर्चा झाली. आता तसाच प्रयोग महाराष्ट्रातही राबवला जाणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अर्धा डझन विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी काही नवीन चेहऱ्यांना तिकीट मिळेल. भाजपच्या नव्या मॉडेलनुसार राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं जाणार आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची चर्चा आहे. फक्त एवढंच नाही, तर 2024 सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदी सुद्धा अनपेक्षित नाव निवडलं जाऊ शकतं. पण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र ही चर्चा फेटाळली. मात्र पक्ष निर्णय घेईल तशी कृती करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. पक्ष जो निर्णय देईल त्या निर्णयाच्या अनुरूप कार्यकर्ता जर खरा असेल तर त्यांनी त्याचं कृती केली पाहिजे. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आता भाजपला लोकसभा निवडणुकांचे वेध लागले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर आता शेवटचा हात फिरवण्यासाठी भाजपचे केंद्रीय राजकारणातील नेते सक्रिय झालेत. लोकसभेसाठी भाजपनं देशभरातल्या 400 जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय. उत्तर भारतात भाजपला पोषक वातावरण आहे, पण दक्षिणेत आणि पूर्व भारतात भाजपची स्थिती अजिबात चांगली नाही. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रावर भाजपची भिस्त आहे. त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकायच्या आहेत. म्हणूनच अँटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी तेच चेहरे बदलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील वजनदार नेत्यांना भाजपनं बाजूला सारलंय. त्यामुळे महाराष्ट्रातील जुन्या आणि बड्या नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रत्येक नेत्यावर पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेची करडी नजर आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कोणाला धक्का बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.